सन 2022 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा हजारो हेक्टर पिके नष्ट झाले होते. त्यासाठी शासन स्तरावर पंचनामे करून निधीही उपलब्ध असून देखील नुकसान भरपाई मिळालेली नाही. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करावेत, विविध लाभार्थी यादी तलाठी सज्जा कार्यालय येथे लावण्यात यावी. सलग 26 दिवस पावसाचा खंड पडल्याने खुलताबाद तालुक्यातील सर्व मंडळांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना 25% आगाऊ पीक विमा योजनेचा लाभ द्यावा आणि डमडम तलाव बुडीमध्ये क्षेत्र बाधित शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करून मोबदला द्यावा या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या युवा जिल्हाध्यक्ष श्री सतीश देवेंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय खुलताबाद यांना निवेदन देण्यात आलंय. शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सलीम शेख, शहर सचिव सतीश दुनगव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद सल्लाहुद्दीन, तालुका युवाध्यक्ष किशोर जाधव, सुरेश नवघरे, अमोल भालेराव आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आलंय. खुलताबाद तालुक्याला कोणी वाली नाही, येथील राजकीय नेतृत्व कायम सावत्र वागणूक देत असल्याने शेतकरी, कष्टकरी, तरुण, बेरोजगार, उद्योगधंदे सर्वच ठप्प झाले असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश देवेंद्र लोखंडे यांनी केलाय. खुलताबाद तालुक्यातील जलसंधारणाचे ऑफिस गंगापूरला हलवलंय. त्या मागोमाग कृषी उत्पन्न बाजार समिती लासूर बाजार समितीत विलिनीकरण केलंय. त्यानंतर विविध शासकीय योजना निधी सर्वांचा वापर केवळ गंगापूर तालुक्यातच केला आणि यात शेतकऱ्यांना 25% विमा मिळण्यापासून देखील तालुक्यातील सर्वच महसूल मंडळ वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. प्रबळ राजकीय नेतृत्व अभावी याकडे कोणी लक्ष देत नसल्याने खुलताबाद तालुक्याला कोणी वाली नाही असा गंभीर आरोप सतीश लोखंडे यांनी केलाय. यावेळी शेतकरी त्रिंबक गुमलाडू, बाळू भावसार, अमोल गुमलाडू, अय्युब पटेल, रंगनाथ गायकवाड, संतोष डेडवाल यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. नमस्कार, मी सतीश देवेंद्र लोखंडे, आम आदमी पार्टीचा युवा जिल्हाध्यक्ष. आम्ही सर्व आम आदमी पार्टीची जिल्हा आणि शहर टीम मिळून आज रोजी तहसील कार्यालय खुलताबाद या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत. निवेदनाचा विषय आहे की शासनाने जो 2022 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचा जो निधी पाठवलेला आहे, परंतु तहसील कार्यालयाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना तो निधी अद्यापपर्यंत मिळालेला नाही. यादीमध्ये असं दाखवलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याला 1 रुपयाही न मिळाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. दुसरा मुद्दा असा की गेल्या 26 दिवसांपासून तालुक्यात कुठेही पाऊस झालेला नाही, मात्र जाणून बुजून प्रशासनाने खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रकार केलेला आहे. का? तर शेतकऱ्यांना 25% अनुदान जे विमा योजनेचं मिळत असतं ते जाणून बुजून मिळू नये म्हणून हा सर्व घाट चाललेला आहे. तसेच कांदा निर्यात बंदी जी शासनाने लागू केली आहे ही एक शेतकरी विरोधी धोरणाची एक पावतीच आहे की शासन कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांचा कळवळा नसल्याचं यांच्या कारवाईतून दिसून येतं. त्याचप्रमाणे जो डमडम तलावाचा मुद्दा शासन स्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे जमीन अधिग्रहणाचा, तो त्वरित भूसंपादन करून शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने शेतकरी जिल्हाध्यक्ष शेख सलीम, शहर अध्यक्ष शहर सचिव सतीश दुनगव, त्याचप्रमाणे सय्यद सलाहुद्दीन, अल्पसंख्याक अध्यक्ष तालुका युवा अध्यक्ष किशोर जाधव आणि समस्त शेतकरी बांधव आम्ही या ठिकाणी आलो आहोत. तरी आमची मागणी जास्तीत जास्त लवकरात लवकर मान्य करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तसेच आजपर्यंत खुलताबाद तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शासन स्तरावर म्हणा किंवा राजकीय सक्षम नेतृत्व नसल्यामुळे तालुक्याला कोणी वाली नसल्याचं दिसून येत आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टीला संपूर्ण तालुक्यातील जनतेने एक सक्षम पर्याय म्हणून बघावं अशी आमची सर्वांची मागणी आहे. धन्यवाद. अमोल काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.